मागच्या काही दिवसांपासून कोल्हापुरामध्ये मुसळधार पाऊस होतोय यामुळे कोल्हापुरामध्ये महापूर येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीने आधी इशारा पातळी ओलांडली आणि आता ती धोक्याच्या पातळीकडे जाताना दिसते संभाव्य पूर परिस्थितीनंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने शहरातील सर्व प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी दिलेली आहे पुढील आदेश येईपर्यंत सर्व शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे थोडक्यात काय कोल्हापूरमधली परिस्थिती ही एकदम अलार्मिंग आहे आज आपण या सर्व सिच्युएशनची माहिती घेणार आहोत कोल्हापूरमध्ये नेमकी परिस्थिती काय आहे याच्यावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोल वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस झाल्यानं राधानगरी धरण शंभर टक्के भरलेलं आहे आणि धरणाचे पाच ऑटोमॅटिक दरवाजे उघडण्यात आल्यानं नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे ज्यावेळेस मी हा एपिसोड बनवत होतो त्यावेळेस सात हजार एकशे बारा क्युसेक्स या वेगाने नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडण्यात आलेलं होतं पंचगंगा नदीची धोका पातळी आहे त्रेचाळीस फुटाची आणि हा व्हिडिओ ज्यावेळेस मी बनवत होतो म्हणजे संध्याकाळचे सहा वाजत आलेले जी माहिती उपलब्ध झाली त्यानुसार राजाराम बंधाराची पाण्याची पातळी ही चाळीस फूट पाच इंच इथपर्यंत गेलेली आहे ज्यामुळे पंचगंगा धोक्याची पातळी गाठेल असा अंदाज आल्यानं प्रशासन सतर्क झालेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील एक्क्याऐंशीहून अधिक बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत आणि येणाऱ्या काही तासामध्ये कुंभी कासारी तुळशी या धरणातील पाणी सुद्धा या ठिकाणी येईल त्यामुळे नदीची पातळी ही पंचेचाळीस फुटांपर्यंत वाढेल या हिशोबाने प्रशासन परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी सज्ज होताना दिसते आता पंचगंगा नदी किती फुटांवरती व्हायला लागली याच्यानंतर कोणता भाग पाण्याखाली जाऊ शकतो हे बघूयात त्रेचाळीस फुटांवरून जर का नदी व्हायला लागली तर सुतारवाडा पाण्याखाली येऊ शकतो पंचेचाळीस फूट इथपर्यंत जर का नदीची पाण्याची पातळी पोहोचली तर जुना ये नाका इथून पाणी वाहू शकतं आणि कदाचित बावडा रस्ता बंद करावा लागू शकतो सेहेचाळीस फुटापर्यंत जर का नदीची पाण्याची पातळी पोहोचली तर रिलायन्स मॉलच्या इथली कुंभार गल्ली कामगार चाळ कांदा बटाटा मार्केट शाहूपुरी इथपर्यंत पाणी पोहोचू शकतं सेहेचाळीस फूट पाच इंच इथे जर का पाणी आलं तर विनस कॉर्नर नाईक मळा आणि पोलो ग्राउंड इथपर्यंत पाणी पोहोचू शकतं सत्तेचाळीस फुटापर्यंत जर का नदीची पाण्याची पातळी गेली तर पंचगंगा हॉस्पिटल जामदार क्लब शुक्रवार पेठेची पश्चिम बाजू इथपर्यंत पाणी पोहोचू शकतं सत्तेचाळीस फूट चार इंचापर्यंत जर का पाण्याची पातळी वाढली तर शाहूपुरी कुंभारगल्ली काटेमळा जाधववाडी आणि बावडा कॅम्प इथपर्यंत पाणी पोहोचू शकतं सत्तेचाळीस फूट पाच इंचापर्यंत रेणुका मंदिर गुंजन हॉटेल रेणुकानगर रमणमळा राजहंस प्रिंटिंग प्रेस इथपर्यंत पाणी पोहोचू शकतं आणि एकावन्न फुटापर्यंत जर का पाण्याची पातळी गेली तर मात्र महाराणा प्रताप हायस्कूल उत्तरेश्वर गवत मंडई नाका आणि दुधाळी ग्राउंड परिसर इथपर्यंत पाणी जाऊ शकतं आणि पंचावन्न फुटापर्यंत जर का पाण्याची पातळी पोहोचली तर मात्र कलेक्टर ऑफिसपर्यंत पाणी पोहोचू शकतं जे की अगोदरसुद्धा घडलेलं आहे आणि त्यामुळेच कदाचित प्रशासनाने कलेक्टर ऑफिस जे आहे तिथले सर्व कागदपत्र जी आहेत ती तिथून हलवायला सुरुवात केलेली आहे कलेक्टर ऑफिस मधील महत्वाची कागदपत्र योग्य त्या ठिकाणी ते घेऊन जाताना दिसत आता या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती कोल्हापूरचे कलेक्टर राहुल रेखावार यांनी जी माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार राधानगरी कुंभी तुळशी कासरे धरणातून पाणी पंचगंगा नदीमध्ये येत असतं कोल्हापूर शहरामध्ये या धरणातील पाणी पोहोचण्यासाठी पंधरा तास लागतात यामुळे जर का आज दिवसभरामध्ये पाऊस जरी नाही झाला तरी सुद्धा नदीची पाणी पातळी ही साधारणपणे चव्वेचाळीस फुटापर्यंत जाऊ शकते सध्याची जी काही पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे याच्यासाठी आलमट्टी धरणाचा काही अँगल नाही आहे कारण की आलमट्टी धरण अजून पूर्णपणे ना भरलेलं नाही आहे त्या ठिकाणी इन्फ्लो आहे एक लाख एक्केचाळीस हजार क्युसेक्स इतका आणि विसर्ग आहे तीस हजार क्युसेक्स इतका तरीसुद्धा आधीचे अनुभव बघता प्रशासनाने कर्नाटक सरकारसोबत संभाव्य पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी संपर्क साधायला सुरुवात केलेली आहे आणि यासोबतच विसर्ग वाढवण्याची सुद्धा विनंती केलेली आहे जेणेकरून इकडे कोल्हापूर सांगली या भागामध्ये पूर परिस्थिती भयावह होणार नाही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब ही आहे की आज पावसाने उसंत घेतल्यामुळं नदीची पाण्याची पातळी ही स्थिर आहे पण जर का पावसाने जोर धरला तर महापुराचा धोका उद्भवू शकतो यासोबतच हवामान विभागाकडून दुपारी कोल्हापूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे उद्यासाठी ऑरेंज अलर्ट आहे अठ्ठावीस एकोणतीससाठी सुद्धा ऑरेंज अलर्ट असणार आहे आणि तीस तारखेला मात्र त्याने ग्रीन अलर्ट दिलेला आहे म्हणजेच काय आजचा दिवस आणि पुढचे तीन दिवस जे आहेत हे तीन दिवस फार महत्त्वाचे आहेत या पूर परिस्थितीसाठी आता या संदर्भातील अलर्ट जे आहे ते तुम्ही आय एम डीच्या वेबसाईटवरती पाहू शकता यासोबतच हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे नाईन टू झिरो नाईन टू सिक्स नाईन 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 फाईव्ह या हेल्पलाईनवरती तुम्ही संपर्क साधू शकता यासोबतच डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन ऑफिसर कोल्हापूरच्या ट्विटर हँडलला सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता याच्यावरती कलेक्टर ऑफिस कडून टाइम टू तु टाइम तुम्हाला योग्य ते अपडेट देण्यात येतील प्रशासनाकडून सूचना देण्यात आलेली आहे की घराच्या दारापर्यंत पाणी येण्याची वाट कुणी पाहू नये कारण की त्यानंतर स्थलांतर करणं अवघड होऊ शकतं गृहामध्ये पुरुष आणि महिला यांची व्यवस्था वेगळी करण्यात आलेली आहे तसंच मुलं शाळेत गेल्यानंतर पालक स्थलांतरित होण्यास तयार होत नाहीत याच्यामुळे कोल्हापूर शहरातील शाळांना सुद्धा याच्या अगोदर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस मध्ये कोल्हापूरकरांनी या अशा परिस्थितीचा अनुभव घेतलेला आहे तरी सुद्धा प्रशासन आणि नागरिक यांचं या परिस्थितीमध्ये एकमेकांना सहकार्य हे फार महत्वाचे आजचा दिवस दिवस आणि पुढचे दोन तीन दिवस हे फार महत्वाचे त्याच्यामुळे सर्वांनी काळजी घ्या संपर्कात राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरक्षित स्थळी राहा